देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर बार बार्शी मध्ये आयटक कामगार संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे देशव्यापी संपाला पाठिंबा देण्यासाठी आयटक कामगार केंद्राच्या वतीनं बार्शीत कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला तहसील कचेरीवर मोर्चा पोचताच सभेत रूपांतर झालं मोदी सरकार हे कामगार शेतकरी विरोधी आहेत जनतेनं मोदी सरकारला जन्माला घातलं परंतु ते जनतेच्या विरोधामध्ये काम करतायत या संपाच्या निमित्तानं देशामध्ये कामगार लढाईला सुरुवात झाली आहे पुढील काळ हा तीव्र संघर्षाचा असेल जनताच मोदी सरकारला संपवून थांबेल असा इशारा तानाजी ठोंबरे यांनी दिला या मोर्चात राधिका चांदणे लक्ष्मी नेवसे नागाजी सोनवणे ए बी कुलकर्णी लहू आगलावे ए बी आयच्या सरिता कुलकर्णी शौकत शेख डॉ प्रवीण मस्तूद भारत भोसले आनंद गुरव बालाजी शितोळे पिंटू दळवी भारती मस्तूद आदींसह कामगार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते